ज्या पद्धतीचे आक्षेप माननीय राज्यपाल महोदयांनी घेतलेले होते त्याच्या बद्दलचं क्लिअरन्स माननीय राज्यपाल महोदयांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहीने पाठवला गेलेला आहे। त्याच्यामध्ये विधिमंडळाचं कामकाज, विधिमंडळाचे नियम बदल आणि जे घटनात्मक अधिकार विधिमंडळाला आहे त्याप्रमाणे ही कारवाई केलेली गेलेली आहे। ते जितके मुद्दे माननीय राज्यपाल महोदयांनी मांडलेले होते त्याला सगळे खोडून सरकारने आता माननीय राज्यपाल महोदयांना उद्या विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाली पाहिजे त्यासाठी पुन्हा त्या पद्धतीचं पत्र पाठवलेलं आहे। सर, आता राज्यपालांनी जर प्रतिक्रिया दिली नाही तर इथून पुढे महाविकास आघाडीची भूमिका काय असणार आहे? बघा, आम्हाला अजूनही माननीय राज्यपाल महोदयांचा रिप्लाय आलेला नाही, आल्यानंतरच मग आमची भूमिका काय राहील ती आम्ही स्पष्ट करू। राज्यपालांचा रिप्लाय आला नाही तर मुख्यमंत्र्यांची भूमिका कशी असणार आहे? बघा, संविधानिक पद्धतीनं जे काही कारवाई आपल्याला सरकारला करता येतं त्या पद्धतीने ही कारवाई होईल आणि माननीय राज्यपाल महोदयांचं जे काही आता रिप्लाय येईल त्याच्यानंतरच जी काही ऍक्शन आमची राहील। या अधिवेशनात आम्हाला अध्यक्ष बसलेला दिसेल का? काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचाही तो प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीची आम्ही पूर्ण तयारी लावलेली आहे। म्हणून कालच माननीय राज्यपाल महोदयांना आमचे नेते जाऊन भेटून आलेत, त्यांना हे सगळी भूमिका समजून आणली। आज ॲडव्होकेट जनरलनाही या ठिकाणी बोलवलं गेलं होतं, त्यांच्याशी सल्ला मसलत करण्यात आलेला आहे। सगळ्या कायदेशीर बाबी तपासून या पद्धतीची ही कारवाई सुरू आहे। राज्यपालांनी कोणते आक्षेप घेतले होते, काय स्पष्टीकरण दिले? त्यांनी विधानमंडळामध्ये जे नियम आम्ही बदल केले ते नियम घटना बाह्य आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे आणि ते कसे बरोबर आहे त्याचं आम्ही विश्लेषण त्यांच्यासमोर मांडलेलं आहे। नियम समितीला नियम समितीला जो कालावधी द्यायला हवा होता तो कालावधी दिला गेला नाही आणि दुसरी गोष्ट विधानसभेच्या सभागृहामध्ये ते पटलावरती ठेवणं, चर्चा होणं गरजेचं होतं, ते ठेवलं गेलं नाही असे आक्षेप राज्यपालांनी नोंदवल्याची माहिती आहे। नियम शिथिल करण्याचे अधिकार हे अध्यक्षाला असतात विधानसभेच्या आणि त्या पद्धतीची सगळी कारवाई त्याच्यामध्ये पूर्ण केली गेलेली आहे आणि जे काही नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात त्या नियमाप्रमाणेच ही सगळी कारवाई झालेली आहे। घटनाबाह्य नाही, ती घटनेच्या आधीन राहूनच ही सगळी कारवाई झालेली आहे। त्याचा बाऊ बनून BJP माननीय गव्हर्नरला पुढं करून आपलं राजकारण करते आहे आणि महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही BJP भूमिका आहे आणि ते याच्यातून स्पष्ट होते। राज्यपाल भाजपची बेटी म्हणून काम करतात? आम्ही अनेकदा आम्ही त्या पद्धतीचा आक्षेप त्यांच्यावर घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे राज्यपाल महोदयांना विधानसभेच्या या कामकाजामध्ये त्यांनी खरं तर सहकार्य करावं अशीच त्यांना आमची नम्र विनंती आहे। आधी प्रस्ताव पाठवला, त्याच्यानंतर जवळपास 3 पत्र पाठवलेली आहेत, हे तुम्ही जे सांगताय ते तिसरं पत्र असेल, यानंतर सुद्धा जर काही प्रतिक्रिया आली नाही तर तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन केवळ आज आम्ही आता आम्ही कॅबिनेटचाच निर्णय घेऊन त्या पद्धतीचं माननीय मुख्यमंत्री मोदींचं पत्र पाठवलेलं आहे। सगळ्या माहिती घेऊनच ही सगळी कारवाई आता आम्ही केलेली आहे आणि म्हणून जे काही रिप्लाय आता त्यांच्याकडून येईल त्याच्यावर पुन्हा एकदा सगळ्या आमच्या ॲडव्होकेट जनरल आणि सगळ्या न्यायिक व्यवस्थेचा चर्चा करून हा निर्णय उद्या आपल्याला पाहायला मिळणार। ही सगळ्या घटनात्मक सगळ्या हे बघून त्याच्यावर आपल्याला उद्या आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होणार। बघा की ऑलरेडी घटना जेव्हा दुरुस्ती झालेली आहे त्या घटना दुरुस्तीमध्ये आवाजी मतदानाची जी प्रक्रिया पूर्ण देशातल्या मग लोकसभेपासून तर सगळ्या विधानसभेत आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेतही त्याच पद्धतीनं आवाजी मतदानाने मतदान होतं सभापतीच्या निवडणुकीला।